राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी. शिवसेनेचा 48वा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला, मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवर होणाऱ्या पहिल्याच दसरा मेळाव्याला गालबोट लागलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी व्यासपीठावर येताच मैदानातील काही शिवसैनिकांनी मनोहर जोशींविरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर जोशींनी व्यासपीठावरून काढता पाय घेतला. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोहर जोशी यांना टोला मारत शिवसेनेचं नेतृत्व शिवसैनिक ठरवतील असं सांगितलं. मनोहर जोशी व्यासपीठावर येताच मैदानातील काही शिवसैनिकांनी मनोहर जोशींविरोधात घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर जोशींनी व्यासपीठावरून काढता पाय घेतला. सर्व घटनेनंतर मनोहर जोशी यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर पहिल्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची पाठराखण करीत शरद पवारांवर मात्र टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांवर सुद्धा त्यांनी हल्लाबोल केला आहे. केंद्रातील UPA सरकार ही उद्धव ठाकरेंच्या टीकेचं लक्ष ठरलं. दसरा मेळावा शिवसेनेला भोवण्याची शक्यता आहे. मेळाव्याच्या दरम्यान आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा आवाज फाउंडेशननं स्पष्ट केलंय. मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषणानं 103 decibelची पातळी गाठल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज आवाज फाउंडेशन हायकोर्टात आपला रिपोर्ट सादर करणार आहे. मुंबईतल्या परळ भागातील नरी पार्कचा मुद्दा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला. नरी पार्कवर बाळा नांदगावकरांनी आखलेल्या क्रीडा संकुलाचा भूमिपूजन समारंभ काल राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात राज ठाकरे काहीतरी आक्रमक विधानं करतील अशी अपेक्षा होती, मात्र राज यांनी मवाळ भूमिका घेतली. स्थानिक नागरिकांना हवं असेल तरच क्रीडा संकुल होईल असं मत त्यांनी मांडलं. राज ठाकरे यांच्या हस्ते नरी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला शिवसेना विरोध करेल असा अंदाज होता, पण तसा विरोध झाल्याचं दिसलं नाही. मात्र या प्रकरणावर आपण आंदोलन करणार असल्याचं शिवसेना नगरसेवक आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी म्हटलंय. मुंबईतल्या भक्ती पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या भाडेकरू राहत असल्याचं वृत्त DNA या इंग्रजी वृत्तपत्रासह झी मीडियानेही दाखवलं होतं. त्यामुळे आता हा फ्लॅट सरकारला परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं घेतला. मुख्यमंत्र्यांना 2003 मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या फ्लॅटमध्ये स्नेहल पुजारी ही महिला राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्या महिलेविरुद्ध सोसायटी सदस्यांनी तक्रार केली होती. सत्तावनव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी नागपूरमध्ये कामठी इथं तयार करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. त्या भव्य स्मारकाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. शिक्षणाच्या ताकदीवर मोठं व्हा असं आवाहन यावेळी शिंदे यांनी नागरिकांना केलं. तर स्वतःला दलित म्हणून घेणं बंद करायला हवं असंही शिंदे यांनी आवाहन केलं. नाशिक शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. यंदा कारण ठरलंय ते थेट महापौरांचा प्रभाग आणि महापौरांनी सफाई कर्मचाऱ्याच्या कानाखाली काढलेला खळखट्याक आवाजाच्या आरोपाचा. या घटनेनंतर पुन्हा एकदा महापौरांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिवाळीपूर्वी शहर स्वच्छ करा असे आदेशच दिले. सांगली जिल्ह्यातल्या बेणापूरच्या ग्रामस्थांनी एकीचं बळ दाखवत गावाच्या पाणी समस्येवर मात केले. गावात 100% वर्गणे लोकसहभाग यातून सिमेंट बंधारा बांधण्यात आले. तसंच अग्रणी नदीच्या खोलीही वाढवण्यात आली. 4 किलोमीटरच्या परिसरात 3 बंधारे बांधण्यात आले. त्यातले 2 पूर्ण झाल्यात. पूर्ण झालेल्या बंधाऱ्यात तब्बल 10 कोटी लिटर पाणी साठलंय. दरवर्षी जगभरात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. यामध्ये अनेकदा रुग्णांना आवश्यक रक्तगटाचे रक्त न मिळाल्यानं जीव गमवावा लागतो. मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही, कारण रक्त आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. वाशिममधल्या आश्रय या सेवाभावी संस्थेनं ही वेबसाईट बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूरचं आराध्य दैवत देवी महाकालीच्या दर्शनासाठी भाविक 100 किलोमीटर दूरवरून पायी चंद्रपुरात दाखल होतात. मात्र दरवर्षी आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवीचं वाहन असलेल्या वाघाची वेशभूषा करून गुडघ्यावर चालत देवी दर्शनाला येणारे भाविक या पायी वारीतील विशेष आकर्षण असतं. यंदाही ही संख्या मोठी आहे. तर यात मध्ये शोभेच्या दारूचं काम सुरू असताना स्फोट होऊन एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाली, तर 7 जण जखमी झाले. जखमीमध्ये 3 लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. कवटे एकन गावातमध्ये ही दुर्घटना घडली. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड घडलंय. शहरातील आग्रा रोडवरील मयुरेश इमारतीत आई वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आलाय. सुभाष वानखेडे आणि प्रमोदिनी वानखेडे हे दाम्पत्य आणि त्यांचा 31 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर यांचा मृतदेह
घरात आढळून आला. ज्ञानेश्वरांना घटनेपूर्वी 100 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांनाही माहिती कळवल्यानं घटनेचं गुढ वाढलंय. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 2 मधील MSK चेंबर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर MSK बिल्डर साजनदास मूलचंदाने यांच्या कार्यालयाच्या संची हत्या करण्यात आली. साजनदास मूलचंदाने 67 वर्षांचे सरकारी ठेकेदार तसंच बांधकाम व्यावसायिक होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.